वरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते निराधार महिलेला केली मदत। वरणगाव येथील आस्वाद हॉटेलच्या समोर सोमवारी सकाळी 10 सुमारास विजय सोनार व प्रहारचे कार्यकर्ते मयूर चौधरी यांना एक महिला काटेरी झुडपांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत आढळून आली। त्या तरुणांनी त्या महिलेला बघितल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांच्याही बाब निदर्शनास आणून दिली। घटनास्थळी महेश सोनवणे पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रतिभा तावडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी त्या महिलेला वरणगाव पोलीस स्टेशनला घेऊन या असे सांगितले। त्यानंतर त्या महिलेच्या बाबतीत सौ प्रतिभा तावडे यांनी प्राथमिक विचारपूस करून संबंधित बाब ही पोलीस अधिकारी संदीप कुमार बोरसे व महिला व बालकल्याण जिल्हा अधीक्षक परदेशी साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली व त्या महिलेला सौ प्रतिभा तावडे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मदतीने जळगाव येथील आशादीप फाउंडेशन कडे पाठवण्याचे नियोजन केले। सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी महिलेसाठी जेवण व पाणी उपलब्ध करून दिले। सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ सोनवणे हे सामाजिक कार्यासाठी तत्पर असतात। विशेष म्हणजे रक्षाबंधन झाल्याने सामाजिक भान ठेवून केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। आनंद महिला फाउंडेशनच्या सदस्य सौ लक्ष्मीताई बैराकी व महिला पोलीस कर्मचारी भुई मॅडम यांच्यासोबत त्यांना जळगाव येथे रवाना केले आहे व पुढील मदतीसाठी रक्षक सेना प्रमुख सौ सविता माळी यांनी मदत केली आहे। या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे।